छत्रपतींचा विचार म्हणजे पुणे जिल्हा राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीचा पाढाच वाचून दाखवला. पक्षातील गटतट दूर झाले तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता येईल असं पदाधिकाऱ्यांनी पवारांना सांगितलं. प्रियंका गांधी मुंबईत आंदोलन करणार आहेत. 26 जानेवारीपासून हात से हात जोडो अभियान प्रियंका गांधी सुरू करणार आहेत. भारत जोडो अभियानानंतर काँग्रेस तळागळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्याच्या राजधानीत महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये प्रियंका गांधी सुद्धा सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये भारत जोडो यात्रेत डुप्लिकेट राहुल गांधी सहभागी झाले. फैसल चौधरी असं त्या व्यक्तीचं नाव असून तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. चौधरी यांनी बागपतमध्ये भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. सांगलीच्या वंजारवाडीमध्ये नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी पंचाचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पाहायला मिळालेला आहे. बीडीओंच्या उपस्थितीत कर्तव्याची शपथ घेऊन वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाट यांनी पदभार स्वीकारला. भव्य मंडपात गावकऱ्यांसाठी मोठ्या संख्येने खुर्च्याही मांडण्यात आल्या होत्या. माडाच्या घरांसाठी नवी उत्पन्न मर्यादा लागू झालेली. अत्यल्प गटातील अर्जदारांना आता अल्प मध्यम उच्च गटातील घरांसाठीही अर्ज करण्याची मुभा देण्यात आली. तर अल्प गटातील अर्जदार मध्यम आणि उच्च गटातील घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत. माडा प्राधिकरणानं जून 2022 मध्ये उत्पन्न मर्यादेत बदल केला आहे. सोन्याचे दर 2.5 वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर गेले आहेत. लग्न सराई सुरू झाली आहे आणि सोनं महागलं आहे. सलग 3 दिवस सोन्याचे दर वाढत आहेत. बुधवारी सोन्याचा दर 56,300 रुपये इतका होता तर 29 महिन्यांपूर्वी म्हणजेच 7 ऑगस्ट 2020 ला सोनं 57,200 रुपये प्रतितोळा झालं होतं.